विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. थंडीची लहर सुरू असल्यामुळे काया पालट उपक्रमाच्या 10व्या महिन्यात रस्त्यावर भ्रमिष्ट अवस्थेत फिरणाऱ्या 40 नागरिकांना एकत्रित करून त्यांची गरम पाण्याने आंघोळ घालून स्वेटर सह नवीन कपडे दिल्याबद्दल संयोजक धर्मभूषण ऍडव्होकेट दिलीप ठाकूर यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नांदेड शहरात गेल्या महिन्यापासून कडाक्याची थंडी पडत आहे. थंडीमध्ये स्नान करण्यासाठी बेघर नागरिक धजावत नसल्याचं निदर्शनास आल्यामुळे दिलीप ठाकूर यांनी हीटरची व्यवस्था केली आहे. तसेच वैष्णोदेवी यात्रेवरून परत येत असताना लुधियाना येथून 100 स्वेटर आवर्जून आणले आहे. सोमवारी सकाळी 6 वाजता काया पालट या उपक्रमाचा शुभारंभ लायन्स सदस्या स्नेहलता जयस्वाल हैदराबाद यांच्या हस्ते करण्यात आलाय. प्रदीप घुगे, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड.